मग आता हे 15 वर्षापासूनचा त्रास चालू आहे आपल्याला. आता आयुर्वेदानं मात्र ह्या वर्षात समाधानकारक आम्ही ते तुमच्या मागाला तुमचे पत्ते पाळून तुमचं वजन कमी करून घेतले. तुम्ही केलं ना ते, पण ती कृपा करते आयुर्वेदाची किंवा गुरुची कृपा असते. पलंगी सरांनी पाठवलं होतं, पण ते बाहेरचे डॉक्टर आहेत ना सर, एवढे लक्ष देऊन करत नाही, गरज पाहिजे. बरोबर. पण आयुर्वेद कसा आहे, आता तुमचा 15 वर्षापासूनचा जुना सोरायसिस त्वचा विकार जर 1 वर्षामध्ये आयुर्वेदानं 80-85% कमी झाला असेल, तर कुठंतरी तुम्ही ते चांगलं प्रत्यय केल्याशिवाय मात्र ते होणार नाही, आणि तो सगळ्यात मोठा त्याचा नियम आहे. म्हणजे आता सर एवढं भारी वाटतं मला, मी 4 चौकात जाताना ते मी जरा लपायचो थोडं महाग सरकार. बरोबर. पॅन्ट वगैरे माहिती थोडी वर आली की जरा ते ना दादासारखं वाटत. आणि दोस्त लोक पण मला चांगले आहेत बरं पहिल्यापासून, त्यांनी मला हे केलं. जखम जर असली तरी ते तरी त्याला हे करा, हे लांब सडक वगैरे असं कधीच केलं नाही, पहिल्यापासून चांगले मिळाले. बरोबर. पण स्वतः आपलं आपल्याला वाटायचं की आता जर आपण लांब राहायला, त्याला समोर जावं, त्याला टच कसं करावं असं. मग त्यांनी काय ना, मी त्यांना म्हणत नाही रे तुम्ही लांब सडक नाही, आता एकदम सगळं पॅच गेल्यासारखं झालेलं आहे. आणि वजन पण तुमचं चांगलं, म्हणजे आता जे एक्स्ट्रा वजन होतं ते सगळं नॉर्मल रेंजला आलेलं आहे. आणि कुठली पण गोष्ट ज्यावेळी तुम्ही श्रद्धा ठेवून करता, आयुर्वेदाने होतंय अशी श्रद्धा ठेवता, सांगितलेले पथ्य पाळता, औषधं कडू असूनही घेता, तेव्हा त्याचं जडत बघायला मिळतोय ना. त्यात कोणीही ते एका व्यक्तीमुळे ते झालेलं नसतंय, तुमच्यामुळे का माझ्यामुळे ते झालेलं नसतं, हे सगळ्या गोष्टी एकत्र आलेल्या असतात, त्याचं रिझल्ट आपल्याला बघायला मिळतोय.